सोलापूर शहरातील MIDC जोडवायपेठ आणि सेलघर वस्ती पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार संदीप प्रल्हाद चव्हाण वय 38 वर्षे राहणार पारधी वस्ती मुळेगाव सोलापूर, सध्या राहणार रेणुकानगर जुना बिडी घरकुल सोलापूर, हा मागील काही वर्षापासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून जबरी चोरी, घरफोडी, गैरकायद्याची मंडळी जमविणे, दुखापत करणे, खंडणी मागणे आणि धमकी देणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आलाय. त्याच्या विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे 10 गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत. त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे. संदीप चव्हाण याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत. संदीप चव्हाण यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन 2021 मध्ये कलम 55 महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही संदीप चव्हाण यांच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्यांनी सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरील प्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालूच ठेवले. त्यामुळे त्याचे गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी डॉक्टर राजेंद्र माने पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी त्याच्या विरुद्ध MPD अधिनियम 1981 चे कलम 3 अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्यास एरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले आहे. सदरची कारवाई माननीय डॉक्टर राजेंद्र माने पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ, प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, डॉक्टर संतोष गायकवाड सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1, सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे, श्रीमती अश्विनी भोसले वरिष्ठ पोलीस निरीक्षक MIDC पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक विशेंद्र सिंग बायस व MPDA पथकातील अंमलदार, पोलीस हेड कॉन्स्टेबल 833 विनायक संगमवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुदीप शिंदे, अक्षय जाधव, पोलीस शिपाई विशाल नवले यांनी केली आहे.